नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेटने सर्प्रेषणांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे झोपेचे आजार म्हणजेच निद्रानाश किंवा ज्याला इन्सोमनिया म्हटलं जातं आपल्याला माहितीच आहे आज विविध प्रकारच्या शारीरिक मानसिक ताणतणावामुळे विविध प्रकारच्या आजारांमुळे ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅकसारखा आजार आहे संधिवातासारखं दुखणं आहे पाठीची दुखणी आहे डोकेदुखी आहे विविध प्रकारचे मानसिक शारीरिक आजार आहेत आणि ह्या आजारांमुळेच नव्हे तर असणाऱ्या धकाधकीच्या जीवनामुळे सुद्धा कधी कधी आपली झोप ही डिस्टर्ब होऊन जाते चांगली झोप येत नाही कधी कधी झोपण्यामध्ये घोरण्याचा त्रास वाढतो किंवा अतिलठ्ठ रुग्णांना स्लीप ॲपनियासारखा आजार म्हणजेच घशावरती ताण येऊन त्याच्यामुळे दम लागणं किंवा ऑक्सिजन शरीरातला कमी होऊन जाग येणं वारंवार जाग येणं रात्री बेडमध्ये किंवा आपल्याला अंथरुणामध्ये लघवी होणं अशा प्रकारचे सुद्धा विविध प्रकारचे झोपेचे आजार आपल्याला बघायला मिळतात खेदाची गोष्ट अशी आहे की आज ह्या झोपेच्या आजारांवरती फार ठोस उपचार मॉडर्न मेडिसिन किंवा आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाही आहेत पण आयुर्वेदामध्ये मात्र जरूर चांगली झोप येण्यासाठी आणि केवळ चांगली झोप येण्यासाठी नव्हे तर आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण झोपेचे आजार आणि त्यावरती असणाऱ्या विश्वामृत चिकित्सेविषयी चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांचे नमस्कार सर नमस्कार वैद्यराजांचं आता व्यक्तिमत्व सर्वच महाराष्ट्राला सुपरित असं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे खास करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं आहे विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज हजारो रुग्णांना जीवनदान दिलेलं आहे हजारो रुग्णांना आजारांपासून मुक्त आहे एक आशेचा किरण आहे विश्वामृत चिकित्सालय विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी ज्याच्यामध्ये मधुमेह हृदयरोग किंवा उच्च रक्तदासारखा आजार आहेत पण याच्या व्यतिरिक्त संधिवात वात व्याधी गुडघेदुखी पाठदुखी किंवा कॅन्सर सारख्या भयाव आजारांवरती सुद्धा आज आशेचा किरण ठरलेलं विश्वामृत चिकित्सालय या ठिकाणी खास करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येतंच पण सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा हे हा एक हेतू ठेवून आज विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आपण जे स्क्रीन जे स्क्रीनवरती नंबर जरूर टिपून घ्या आपल्याला खास करून आजच्या जो कार्यक्रमाचा विषय झोपेच्या आजारांवरती असणारे विश्वामृत उपचार ह्याच्याविषयी जर का काही मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा आणि कार्यक्रमाकडे वेळ असताना पुन्हा एकदा स्वागत सर आपलं आज संपूर्ण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्वामृत परिवार आहे आणि एक आयुर्वेदाचा जो एक गाभा आहे किंवा ज्ञान आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत नेणं हे ब्रेद वाक्य घेऊन आपण आजचाही कार्यक्रम करत आहोत सर्वप्रथम थोडस झोपेविषयी किंवा निद्रेविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय आणि स्वप्न हा जो प्रकार आहे ह्याविषयी सुद्धा काही वर्णन केलेलं आहे का खूप चांगला प्रश्न आहे हा असा आहे की आयुर्वेदामध्ये आयुष्याची जी तिवई आहे ती तीन पायावरती आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहार दुसरी निद्रा आणि तिसरं ब्रह्मचर्य या तीन गोष्टींचा वापर जर व्यवस्थित केला गेला तर आयुष्य जे आहे ते दीर्घायू होऊ शकतं आणि सुखायू होऊ शकतं भुशकता, हितायू होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर तुमचं आरोग्य जे आहे ते सुद्धा मिळू शकतं आणि हे जर व्यवस्थित झालं तर धर्म अर्थ मोक्ष हे चार जे पुरुषार्थ सांगितलेले आहेत ते सुद्धा माणसाला मिळू शकतात तर त्याच्यापैकी निद्रेविषयी आपण आज जास्त बोलायचं जा आहे आता निद्रा हा भाग काय आहे तर मनाच्या ठिकाणी ज्याळेला तमोगुण वाढायला लागतो आणि शरीरात किंवा मेंदूच्या ठिकाणी कफ जाळे विकृत पद्धतीने वाढायला लागतो वेग 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 ते 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 की जो नंतर पुन्हा कमी येणार आहे तर ह्या गोष्टीमुळं निद्रा किंवा झोप येत असते त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा सांगितलेले आहेत म्हणजे ही दोष जे निद्रा जी असते त्यात कफ वाढला की त्याच्यामुळे येणारी झोप असते वात प्रकृतीचा माणूस असेल तर त्याची खंडी ते निद्रा असते आजारामुळे बऱ्याच वेळेला काय होतं भयानक वेदना उत्पन्न होतात आणि त्यामुळे माणूस थकून जातो आणि मग विकृत कप वाढून व्याधीतून उत्पन्न होणारी निद्रा ही सुद्धा एक वेगळी सांगितलेली आहे अशा निद्रेचे वेगवेगळे प्रकार झालेले आहेत निद्रा रात्रीच काय येते तर रात्री तमोगुण जो आहे तो अंधारामुळे वाढत असतो आणि तमोगुणाच्या बाबतीत तो गुरु आणि आवरक असं सांगितलेला आहे कारण इंद्रियांची कामं जी आहे ती बंद होतात ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची किंवा कमी होतात आणि मग मनाला ग्लानी नंतर झोप येत असते जागृती ही, ही जी परिस्थिती आहे पुन्हा जागवणं ही मात्र जी आहे ती वाताच्या चलगुणामुळं आणि रजोगुण जो आहे तो हळूहळू वाढायला लागल्या कारणानं आणि नंतर सत्वगुणाचा पूर्ण उत्कर्ष झाल्या कारणानं माणूस जागा होतो रजोगुणाची जी मधली अवस्था असते त्यावेळेला स्वप्न पडत असतात म्हणजे ह्या गोष्टींचा संबंध हा सतोरजतम किंवा वातबित कफ ह्याच्याशी संबंधित असं हे प्रकरण धरायला लागतं आणि तुम्ही असं लक्षात घ्या की आधुनिक शास्त्राच्या हिशेबाने जर आपण बघितलं तर आपल्या मेंदूमध्ये में जे काही एक सर्केडियम रिझम नावाचं घड्याळ आहे म्हणजे वैश्विक घड्याळ ज्याला किंवा रिझम किंवा लय आपण जी म्हणू शकू ते असल्याकारणाने ही प्रक्रिया घडते असं ते म्हणतात मेंदूचा मोठा भाग आणि लहान भाग जो आहे लहान मेंदू आणि मोठा मेंदू ह्याच्यामध्ये में रेटिक्युलर फॉर्मेशन नावाचा जो भाग आहे तो ह्याच्यासाठी जबाबदार असतो असा आधुनिक शास्त्रांनी धरलेला आहे पण ह्या सगळ्या स्थूल गोष्टी आहेत त्यातनं बऱ्याचशा गोष्टींची उकल मेंदूशी होत नाही जी सतोयी समाजच्यामुळे होऊ शकते किंवा वात त्यांच्यामुळे होऊ शकते तर हे निद्रेच्या स्पनाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल स्वप्नाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात आणि झोपेचेही वेगवेगळे प्रकार आधुनिक शास्त्रांनी सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंट नावाचा जो भाग आहे तो साधारण दहा मिनिटं चालतो ज्याला रेम असं म्हणतात आणि नॉन रेम म्हणजे त्यावेळेला माणूस डीप स्लीपमध्ये मा गेलेला असतो आणि ह्या दोन्ही अवस्था वेळेला विकृत येईल त्या वेगवेगळे झोपेच्या संबंधांचे आजार जे आहेत ते आपल्याला दिसतात ते आपण पुढे चर्चेला घेणार आहोत येस सर आज म्हणजे की जे सर्वसामान्यपणे आढळणारे आजार आहेत ज्याच्यात घोरणं हा एक कॉमन आजार आहे स्वप्न दोष आहेत रात्री झोप न लागणं किंवा इन्सोमनिया हा सुद्धा एक महत्वाचा आजार आहे आणि स्लीप एपनिया वगैरे पुढे पण झोप न लागणं हा एक प्रमुख आजार आपण घेतलाच तर झोप न लागण्याची काय कारण आहेत आणि एकंदरीतच त्याच्यावरती काय सामान्यतः माणसाला तरुण वयामध्ये फारसा हा प्रश्न भेडसावत नाही मनोरुग्ण जर सोडून दिले तर इतर लोकांना परंतु झोप न लागण्याची महत्वाची जी कारण सांगितली ना त्याच्यातल्या पहिलं म्हणजे अंगाला खाल सुटणं कुठंतरी किंवा शरीरात कुठंतरी वेदना असणं खूप चिंता असणं स्त्रीचा विषय पुरुषाच्या मनामध्ये असणं किंवा पुरुषाच्या मनात स्त्रीच्या विषयी भावना असणं ती लैंगिक भावना जर जास्ती असेल तर त्यामुळे झोप लागत नाही हा एक भाग महत्वाचा आहे आणि याच्याबरोबर खूप झालेलं असेल शरीरातले वात पितक हे सगळे दोष आणि धातू जर कमी झालेले असतील तर वात वाढल्या कारणानं वाताचा चल वाढतो आणि तमोगुण वाढायला वाव मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना झोप येत नाही ही प्रधान कारण आहेत कुठेही दुखणं खुपणं हे जे आहे काही लोकांना जागा बदलली तरी झोप येत नाही काही जणांना ठराविक उशी असेल तर झोप येते असे वेगवेगळे लोकांचे प्रकार आढळतात पण ही महत्वाची कारणं जी आहेत आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहे आणि हे वेळेला झोप तुमची होत नाही त्यावेळेला काय होतं शरीरामध्ये वात जो आहे तो वाढतो आणि शरीरात वाताचे आधार जे ते उत्पन्न व्हायला लागतात म्हणजे चेहऱ्याखाली काळी वर्तुळ येणं डोळ्याखाली त्वचेला सुरकुत्या पडणं केस गळणं सौंदर्याशी संबंधित तक्रारी आपल्या शरीराचा रिदम जो आहे वातपित्त कपाचा तो बिघडणं पोट बिघडणं असे वेगवेगळे आजार पहिल्यांदा पोटाच्या संबंधात सुरू होतात आणि नंतर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या संपूर्ण शरीरावरती मना आणि मनावरती येतो कारण वात वाढला की त्याचं कंट्रोल जे आहे ते मनावरती असतं वायुस्तंत्र यंत्र जरा म्हटलेला आहे म्हणजे संपूर्ण शरीरातला वाद जो आहे तो वाढला तर शरीर बिघडतं आणि नियंता प्रणयिताच्या मनसा असं म्हटलेलं आहे म्हणजे मनाचं कंट्रोल ठेवणं बुद्धिस्मृती एकाग्रता हे सुद्धा त्या वाताच्या आधिपत्या येतं आणि म्हणून त्या तिवईमध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांचा विचार करायला लागतो तर निद्रा ही इतकी महत्वाची आहे आणि म्हणून आहार आणि ब्रह्मचर्य ह्याच्यामध्ये तिला धरलेला आहे आहार चांगला असेल तर निद्रा छान येणार आहे कमी निद्रा पुरणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन आरोग्य मिळणार आहे आणि तुमचं ब्रह्मचर्य पालन व्यवस्थित असेल तर त्याचाही परिणाम जो आहे तो निद्रेवरती येणार आहे म्हणजे ही मधली गोष्ट त्या क्रम क्रममहात्मा आहे म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे हो म्हणजे की हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे की दोन्हीच्या मध्ये आहार आणि ब्रह्मचर्याच्या मध्ये निद्रेचं वर्णन केलेलं आहे ह्या अनुषंगाने सर काही आम्हाला औषध किंवा काही वनस्पतींचा वापर आपण निद्रेसाठी चांगल्या झोपेसाठी करू शकतो का खूप चांगला प्रश्न आहे आणि त्या हिशोबाने काही वनस्पती मी आणलेल्या आहेत त्यापैकी पहिलीच वनस्पती जी आहे बघूया आपण ही वनस्पती ती आता कोरडी आहे उत्तरांचल वगैरे प्रदेशामध्ये ही मिळते हिला जटामावसी असं म्हणतात आणि ही जटामाशी जी वनस्पती जी आहे त्याचे गुण सांगत असताना असं सांगितलंय की मावसिकता कशा याचं मेधा कांती बलप्रदा स्वादुई हिमा त्रिदोशास्त्र विसर्पदाह कुष्ठ नव्हतं असे याचे गुण आहेत म्हणजे पित्तामुळे जाळेला झोप येत नाही रक्त बिघडल्यामुळे जाळेला झोप येत नाही बुद्धिश्रुती एकाग्रतेवरती अंड्यूल लोड पडत असेल किंवा डिसिजन मेकिंग जास्ती करायला लागत असेल तर अशा ही वनस्पती जी आहे त्याचा फांट म्हणजे गरम पाण्यामध्ये ही वनस्पती टाकायची एक दहा पंधरा मिनिटं भिजवून नंतर ते कोळून गाळून जर औषध रात्री झोपताना पिलं गेलं तर ह्याचा काहीही त्रास नव्हता छान निद्रा यायला लागते झोपेची गोळी घेण्यापेक्षा ह्या गोष्टींचा वापर जर माणसाने केला तर रक्त शुद्धी होते यकृताला उत्तेजना मिळते आणि नंतर हळूहळू त्या माणसाची झोप जी आहे ती प्राकृत व्हायला लागते तुम्ही असं लक्षात घ्या की आपण खाण्यामध्ये एवढे प्रमाण करतो वागण्यामध्ये एवढे प्रमाण करतो की आपल्या यकृतावर जे त्याचा विकृत परिणाम येतो आणि यकृताची दृष्टी किंवा विकृती झाली ना की लोकांना रात्री झोप येत नाही आणि दिवसा जास्ती झोपायला हो लागते तर ते प्रकरण ह्या वनस्पती जेवढं सुटतं तेवढं इतर कोणत्या गोष्टी सुटत नाही अशी ही वनस्पती आहे आणखीन एक वनस्पती मला तुम्हाला इथं दाखवायला आवडेल आणि ती म्हणजे ब्राह्मी नावाची वनस्पती आहे ही आपण बऱ्याच वेळा आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवलेली आहे मंडूक पर्णी ब्राह्मी आणि ब्राह्मी असे दोन प्रकार असतात महाराष्ट्रीयन वैद्य ही जास्ती करून वापरतात आणि या वनस्पतीचा रस आहे तो रोज रात्री जर एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये तूप आणि साखरेवरती घेतला साधारण एकवीस दिवस हे करायचं तर शरीरातली उष्णता कमी येते मगज किंवा मेंदू जो आहे तो शांत राहायला लागतो चिडचिड त्रागा आदळापट हे बदलतं म्हणजे मनाचा स्वभाव जो आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कलाटणी मिळायला सुरुवात होते मुरड घालायला मन जे आहे ते तयार व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून रात्रीची झोप जी आहे ती खूप सुंदर यायला लागते तर ही वनस्पती अशी आहे की झोप चांगली मिळाल्या कारणानं माणसाच्या मनात आणि शरीराचं पोषण होतं आणि त्यामुळे बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते अन्यथा चाळीसच्या नंतर ग्रंथाचं आकलन होत नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तुम्ही किती वाचलं तर तुम्हाला वाटतं लक्षात राहिलेलं आहे पण तुम्ही रिकलेक्ट करायला लागला तर तुम्हाला ते जमत नाही तर त्याच्यासाठी पस्तीस ते चाळीस वर्षाच्या पुढची ही वनस्पती साधारण साठीपर्यंत जर तुम्ही ही वापरायला पाहिजे आणि ती तुपावरती वापरली तर त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसून येतो ओके okay, ब्राह्मी विषय आम्हाला सांगितलं so, सो हा एक फार अतिशय महत्वाचा भाग होता की झोप येण्यासाठी अतिरिक्त झोप ज्यांना असते त्यांना कि म्हणजे जास्त झोपतात काही लोक आणि काही आजारांमध्ये सुद्धा जास्त झोप येते तर अशा वेळेस काय करू शकतो लहान मुलांना हा युजली दहावी आली मुला मुलींची <laughs> त्यांना अंगात आल्यासारखी झोप लागते आणि खूप झोपतात आणि त्यामुळे आई वडिलांची चिडचिड होते आणि त्यांची झोप उडते तर ज्यांची झोप कमी झाली त्यांनी ते जटामावशी वापरावी किंवा ब्राह्मी वापरावी परंतु मुलांसाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात झोप जास्ती येण्याचं तरुण व्हायचं कारण जे आहे ना ते म्हणजे त्यांना ब्रह्मचर्याचं महत्त्व करून द्यायला पाहिजे कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये ह्याच्याविषयी कोण बोलत नाही ॲटलीस्ट जवळच्या वैद्याकडे जाऊन आपल्या मुलामुलींना दाखवं आणि त्याच्याविषयीची जी जागृती आहे ती करून घ्यायला पाहिजे कारण शुक्राच्या अनुषंगाने आपण हा भाग जो आहे तो जास्त बघतो दुसरं म्हणजे खाण्यामध्ये जेवढं तुमचं आंबट असेल खाण्यामध्ये ताक जर जास्ती पाहिलं तर त्यांनी सुस्ती किंवा सुंदी येते आंबवलेले पदार्थ जे आहेत गादीवरती बसून अभ्यास करणं रात्री जागून अभ्यास करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशीची झोप जी आहे ती सकाळची वाढते किंवा उशिरा तुम्ही उठता आणि शरीरामध्ये कफ आणि पित्त जे आहे ते वाढायला लागतात विकृत कफ हा तमोगुणाचा सांगितलेला आहे त्यामुळे तुमचे विचारही बदलतात चुकीचे होतात लक्षातही राहत नाही चांगल्या पद्धती आणि तुमची झोप ही वाढायला लागते आणि पित्ताच्या आश्रयाने आपली अग्नी आणि बुद्धीची शक्ती जर असेल आणि ते पित्त जर तुम्ही विकृत करून ठेवलं तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्या झोपेवरती येतो आणि जास्तीची निद्राच्या झोप येणं हे व्हायला लागतं म्हशीचं दूध हे नाशाच्या लोकांना आम्ही औषध म्हणून वापरतो आणि नव्वद टक्के लोक म्हशीचं दूध पित असतात ॲटलीस्ट मुलांनी तर ते प्यायला नाही पाहिजे तर ह्या सगळ्या जर गोष्टी लक्षात येतल्या तर सात्विक अन्न जे सांगितलेलं आहे तूप साखर पोळी थोडंसं दूध गाईचं त्याच्यानंतर लोणी पुन्हा मुगाचं कढण साळीच्या लहाया या पद्धतीचे पदार्थ जर खाल्ले गर्भासनावरती बसून अभ्यास करणं तर मुलांच्या अंगात शेलाटेपणा वाढतो मेद कमी होतो कफ कमी होतो आम कमी होतो शरीरातलं जडत्व कमी होतं आणि त्याच्यावर महासुदर्शन चूर्णासर किंवा काढ्यासारखं औषध आहे ते दोन दोन ते दोन वेळा घेतलं तर मुलांना निश्चितपणे चांगली झोप लागते आणि आती झोप जी आहे ती निश्चित नष्ट होते येस आणि हा एक महत्वाचा संदेश होता या अनुषंगाने आपण झोपेच्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांती नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशयांचं स्वागत आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती झोपेच्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि कार्यक्रमाच्या पूर्व आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आहार निद्रा आणि ब्रम्हचर्या ह्याच्याविषयी आयुर्वेदाने विवेचन केलेलं आणि त्याचं महत्व हे मनुष्याच्या सर्व मनुष्याच्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे आणि ह्याचं पालन करणं सर्वांसाठी आवश्यक आहे पण ज्यांना झोपेचे आजार आहेत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही आहे आज अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार हे विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत आपण जरूर पुढील संपर्कासाठी नंबर जे स्क्रीनवर बघतात ते टिपून घ्या आणि आपल्याला काही प्रश्न विचार असतील तर जरूर पुढील नंबरवरती विचारू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे सर्व प्रकारचे दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगासारखा आजार आहे वात व्याधी आहेत संधिवात आहे गुडघेदुखी आहे किंवा पाठीचे असणारे विविध आजार आहेत मणक्यांचे आजार आहेत कॅन्सर सारखा आजार ह्या सर्व आजारांवरती आता उपचार उपलब्ध आहेत पण त्यासाठी पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करू शकता पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना सर आम्हाला एक आपण सुंदर विवेचन केलं कार्यक्रमाच्या पूर्व कशा रीतीने ह्या आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या तिन्ही गोष्टींचं महत्त्व आहे आणि खास करून झोप न येणे किंवा अतिरिक्त झोप असणं याच्यासाठी आज उत्तम उपचार उपलब्ध आहेत जटामावसीच्या स्वरूपात ब्राह्मीच्या स्वरूपात ह्याच्या पुढे जाऊन जे झोपेचे इतर आजार आहेत ज्याच्यामध्ये खास करून घोरणा हा एक आजार आहे किंवा अंथरुणामध्ये लघवी होणं हा एक दुसरा एक फार मोठा आजार आपल्याला बघायला मिळतो आणि त्या अनुषंगाने इतर झोपेत दम लागणं कधी कधी ओबेसिटी किंवा अतिलठ्ठ लोकांना बघायला मिळतात तर ह्या आजारांमध्ये सुद्धा काही आपण मार्गदर्शन का। करू शकतात अगदी करू शकतो आता घोरण्याचा प्रश्न हा खूप मोठा असतो आणि इतरांना त्याचा त्रास होतो जो घोरणारा माणूस तो नंदती 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 चाललेला असतो त्याला गमतीचा जरी असला तरी हा महत्वाचा आहे कारण त्यांची डिस्टर्ब स्लीप आहे खंडित निद्राय म्हणून दुसऱ्याचा घोरणं त्यांना ऐकू येतंय अन्यथा सगळे जण घोरत असतात आणि चाळीशी नंतर ज्या शरीराला शैथील येतं त्या जे होता त्यात एक तर घोरणं आणि दुसरा स्लीप एपनिया जो आहे म्हणजे तर हे शरीराच्या शैथिल्यामुळे शक्य आहे मधुमेह असेल एखाद्या माणसाला किंवा काही आजार असतील किंवा मूळव्याध असेल किंवा शरीराला स्थौल्य असेल अंगाला विश्लेषितपणा असेल तर घोरण्याचा त्रास जो आहे तो आपल्या पाईपच्या मध्ये आपली जी पडजीबी आहे ती येते आणि त्यांनी रेझोनन्स उत्पन्न ते घोरणं होतं बऱ्याच वेळेला लहान मुलांना ऍड्युनाईस वाढलेले असतात किंवा डी एन एस किंवा नाकाचा पडदा जो आहे तो सरकलेला असतो अशी त्याची वेगवेगळी कारणं आहेत पॉलिश वगैरे असू शकतात तर कारणानुसार ट्रीटमेंट करणं हे एक महत्वाचं आहे पण याच्यासाठी साधा उपचार एक काय करावा की कपालभाती आणि दोन प्राणायाम करावेत आणि वडाच्या झाडाचा जो चीक आहे तो बत्ताशावरती टाकून सात थेंब रोजच्या रोज असं घ्यायचा एकवीस दिवस असे तीन कोर्सेस केले तर घोरण्याचा त्रास कमी होतो त्याच्यावर षष्टिक पिंडस्वेद आणि पत्रपोटली स्वेद असे स्वेद आहेत शेकण्याचे प्रकार आहेत ते वैद्याकडजून त्यांनी जर केलं तर हे घोरण्याचं प्रकरण जे आहे ते दुरुस्त होऊ शकतं तुम्ही असं लक्षात घ्या की अस्थमाचा अटॅक जो हो आहे ना तो रात्री दोन ते तीनच्या दरम्यान अॅलर्जी उत्पन्न होऊन लोकांना येतो त्याचं कारण काय असतं की वृक्षाच्या वरती जी सुप्रानेल लँड आहे त्यातली सिक्रिशन्स जे आहेत त्याच्याशी त्याचा संबंध असतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यावेळेला ग्रंथी निष्क्रिय झाल्या तो परिणाम येतो असं बऱ्याच वेळा जातं तर ह्याच्यासाठी मेदो स्रोतचा काही औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहेत तर त्यासाठी उत्तम औषध म्हणजे श्वासकास चिंतामणी असं एक आहे आणि त्याच्यावर चंद्रप्रभावटी नावाचं एक औषध घेतलं तर रात्री दम्याचा अटॅक येत नाही आणि दम लागत नाही किंवा स्लीप ॲपने लोकांना ह्याचा खूप चांगला परिणाम होतो असं दिसतं आता शय्यामूत्रचा हा भाग जो आहे तो खूप गहन आणि मोठा आहे त्याची अनंत कारण आयुर्वेदानं सांगितलेली आहेत स्पायना बायोफेडा नावाचा पाठीच्या म्हणत्याचा आजार असेल तरी हे असं होऊ शकतं पण झोपेमध्ये शू होणं हे लहान मुलांना होतं ना त्यावेळेला त्यांना काही गोष्टी घडतात त्यांना बाथरूममध्ये गेलेलं आपण शू करतोय असं स्वप्न तरी पडत असतं किंवा त्यांच्या पोटामध्ये कुर्मी असतात कृमी हे कफातून उत्पन्न होणार आहेत आणि कप हा तमोगुणाचा सांगितलेला विकृत कप आणि त्याच्यामुळे त्यांना झोप जी येते त्याच्यामध्ये गाढ निद्रा लागते आणि त्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेला नॉन रेम ही अवस्था असते त्यावेळेला शय्यामूत्र देता त्रास होत असतो तर ह्या मुलांना फक्त स्वयंसूचना किंवा कानामध्ये आईने फक्त शू करू नको एवढं गोड भाषेत सांगितलं तरी सुद्धा त्यांची ती सवय जाऊ शकते मोहरीचं तेल जे आहे ते पाठीया मणक्याला चोळायचं आणि ओटी पोटाला चोळायचं असा एक प्रकार करता येतो त्रिकटू म्हणून एक चूर्ण आहे ते आपल्या तोंडल्याच्या रसावरती आपल्याला देता येत असतं तर हे उपचार जर केले तर हे छोटे छोटे जे आजार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतात येस आपण झोपेच्या आजारांविषयी चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती झोपेच्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि जरूर आपण आता जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या जर का आपल्याला काही झोपेच्या आजारांविषयी आणि इतरही दीर्घकालीन आजारांविषयी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे येत असताना की विविध प्रकारच्या आजारांविषयी आपण मार्गदर्शन केलं झोपेच्या खास करून ज्याच्यामध्ये शयामूत्रता म्हणजे झोपेत लघवी होणं आहे किंवा अतिनिद्रा आहे जास्त झोप येणं कमी झोप येणं हे सर्व प्रकारच्या जे खास करून चालतात बोलतात की जे सप्नदोष म्हणूया दात खाणं अशा पद्धतीचे तर अशा आजारांसाठी सुद्धा काही आपण का? करू शकतो का अगदी निश्चित करू शकतो वेळेला रजोगुणाची वाढ होते त्यावेळेला माणूस जागृत अवस्थेमध्ये हळूहळू येत असतो त्यावेळेला घडणाऱ्या या घटना असतात बऱ्याच वेळा तर उत्तम प्रगाढ निद्रा जर लागली तर ह्या पद्धतीचं कर्म त्या व्यक्तीकडनं होत नाही पण तरीसुद्धा वेलदोडे आणि वेखंड या दोन वनस्पती ज्या आहेत ते दुधामध्ये शिजवून त्याच्यामध्ये खडीसाखर घालून गाळून जर त्या रोज रात्री त्याला आम्ही क्षीरपाकाचं म्हणतो ते जर घेतलं गेलं तर दात खाणं झोपेमध्ये उठून बडबडणं किंवा चाला लागणं कडी करणं या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बंद होतात मेंदूतली जी वेगवेगळी सेंटर्स आहेत ना ती जर लक्षात घेतली तर काळाच्या संबंधातलं जे सेंटर आहे का, ते त्यावेळेस का कार्य करत नसतं त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं घडतात आणि स्वप्न पडताना सुद्धा असंच होत असतं की मेंदूचा वरचा जो भाग आहे मधला त्याच्यामध्ये जी रंगाच्या हिशोबाने जी सेंटर्स आहेत ती जर ऍक्टिव्हेट झालेली नसतील त्यावेळेस स्पार्क त्याचे जर पडले नसतील तर त्या माणसाला ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नच पडतात त्याच्यात रंग कोणतेही नसतात पण रंगद्रव्य जिथं आहे तयार होतं आणि दृष्टीला भासतं ते जर सेंटर ॲक्टिवेट केलं गेलं तर मग त्याला कलर कलकी अशी स्वप्न जर पडू शकतात तर ह्या लोकांना आयुर्वेदाने एक वेगळा एक विचार सांगितलेला आहे आणि तो असा की जातीफळ जसं सांगितलेलं आहे झोप येण्यासाठी तसं जाईचं पान जे आहे ते किंवा तगर म्हणून एक वनस्पती आहे तगर म्हणजे आपली ते नेहमीची तगर नव्हे हिमालयात मिळणारं एक मूळ आहे ते तर जाईची पानं महाराष्ट्रीयन माणसाला मिळू शकतात त्याच्या चूर्णाने रोज रात्री जर दात घासले गेले तर झोपेत चालणं बोलणं दात खाणं वाईट स्वप्न पडणं साप नाग माग लागलाय किंवा कोणतरी आपला खून करतोय कुठून तरी आपण पडतोय ही सगळी दुःस्वप्न विनाश असं त्याचं एक फलश्रुती सांगितलेली आहे पण एक लक्षात घ्या की तुमची वाईट स्वप्न त्यांनी बंद होतात चांगली स्वप्न मात्र त्यांनी पडत नाही पण तुम्ही हे करून बघणं खूप गरजेचं आहे इथे सर अजून बऱ्याच काही गोष्टी आणलेल्या दिसत आम्हाला काय मार्गदर्शन सर याच्यामध्ये पंचकर्मातला एक जो भाग असतो त्याच्यामध्ये जलौकाचारण म्हणून इथे एक तुम्हाला किडा दिसतोय याला लीच असं म्हणतात आणि हा जो जलोकाचरणासाठी वापरला जाणारा जो प्राणी आहे तो धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये याला स्थान आहे तर ते स्थपनी मर म्हणून आहे त्याच्या जवळ इथं बुद्धी आणि मनाचं एकाग्रीकरण होतं आणि एखादी गोष्ट आठवते त्या ठिकाणी हे जर लावलं गेलं तर झोपेच्या संबंधांच्या तक्रारी कमी होतात ह्याच्याबरोबर ब्राह्मीचं तेल जे आहे त्याची शिरोधारा जी आहे ती सुद्धा आपल्याला करता येऊ शकते याचंच काकिस्थान म्हणून जिथं आपण शेंडी ठेवतो हो, त्या ठिकाणी जर दर ही जळू लावली गेली तर डोक्यात उष्णता जास्ती जणं आहे ज्यांचं बी वाढलेला वाढलेलं आहे आणि म्हणून झोप येत नाही अशा लोकांना ही उत्तम पद्धतीने झोप येऊ शकते ह्याच्याबरोबर पंचकर्मातला बस्ती जो आहे तो करणंसुद्धा इष्ट आहे आता इथं दोन वांगी आणलेली आहेत दोन्ही सारखीच आहेत परंतु तुम्हाला एक मजेशीर बाप सांगतो की या वांग्याचं जे भरीत आहे ते किंवा भाजी ही जर रोज रात्री खाल्ली गेली ना तर उत्तम पद्धतीची निद्रा जी आहे ती प्राप्त होऊ शकते तरण्या मुलांना ह्याची गरज नाही आहे पण म्हाताऱ्या लोकांना ज्यांना झोप येत नाही त्यांनी वांग्याचं भरीत गुळ घालून जर रात्री खाल्लं गेलं तर उत्तम पद्धतीची झोप येणे येते दुसरी आणखीन एक वनस्पती इथं आहे ती मला वाटतं आपण दाखवावी ही जी मुळं आहे ती सर्पगंधेची मुळ आहे ज्यांचा रक्तदाब वाढलेला आहे आणि ज्यांना झोप येत नाही आहे किंवा खंडित निद्रा आहे झोपलोय पण झोपेचं समाधान मिळत नाही अशा लोकांना ह्या वनस्पतीचं चूर्ण जे आहे ते एक चमचा साधारण घ्यायचं आणि त्याचे चार भाग करायचे आणि रोज रात्री फक्त एक भाग तूप आणि साखरेवर होती खायचा तर आहे ना उत्तम पद्धतीची झोप जी आहे ती यायला लागते आणि सकाळी पुन्हा फ्रेश जाग येते तर रक्तदाबी कमी होतं आणि झोपसुद्धा चांगल्या पद्धतीने लागू शकते ओके okay. लहान मुलांसाठी खास करून सर आपण कोहळ्याचा वापर करता हट्टीपणा कमी करायला किंवा याच्यासाठी त्याचं काय महत्व आहे कसं आहे कुष्मांड म्हणजे ज्याच्यामध्ये उष्णता नाही आहे असं ते फळ आहे फळभाजी आहे रादर आणि चेतोरोगनाशक असं ते सांगितलेलं आहे तर कोहळ्याचा पेठा मिळतो पेठ्याची मिठाई घरीही तयार करता येते आणि ती जर साखरेवरती किंवा तुपावरती जर ते दिलं गेलं तर त्याचा उत्तम पद्धतीचा परिणाम मुलांच्या बुद्धीवरती येतो श्रुतीवरती येतो एकाग्रतेवरती येतो एका आणि त्यांच्या झोपेंच्या संबंधांच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या नष्ट होतात आणि तरुण वयात हो आणि म्हातारा वयात सुद्धा त्या लोकांच्यावरती त्या औषधाचा एवढा परिणाम राहतो की त्यांना इन्सोमनिया किंवा कमी झोप हा प्रकार नंतर घडत नाही येस म्हणजे झोपेच्या सर्व आजारांवरती आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहे ज्यामध्ये जास्त झोप येणं आहे कमी झोप येणं आहे दात खाणं आहे झोपेमध्ये स्वप्नदोष आहे रात्री श्वास लागणं आहे दम लागणं आहे झोपेमध्ये आणि या अनुषंगाने इतरही आजार घोरण्यासारखा आजार आहे हे सर्व आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करा आणि जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर पुढील नंबरवरती घेऊ शकता वैद्यराज आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वशांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे